झालं. आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला मुळ्याचा उपयोग फार होतो. मुळा घ्यायचा, खिसायचा, त्याचा रस काढायचा एक वाटी भरून, त्याच्यात दोन चिमट मीठ घालायचं, हलवायचं आणि कळकळ कळकळ करून येणं, चूळ भरायची. बस दिवसातून एकदा करा. ज्यांचे दात हलतायत ना, त्यांचे 20 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ जर केलात तर 20 दिवसामध्ये दात पूर्ण घट्ट होतात. 21व्या दिवशी हलणाऱ्या दातांना सुपारी फोडून खायची. बस सुपारी फुटणार पण दात हलणार नाही. हे करून बघा तुम्ही. आता पांढरे शुभ्र दात व्हावे प्रत्येकाला वाटतात, पण त्याच्यासाठी कसं असते बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारची पेस्ट वापरतो. पेस्ट मध्ये सुद्धा केमिकल असतं, वापरायला हरकत नाही, वापरा, पण अर्ध्या मिनिटाच्या आत मात्र ते धुवून टाकायचं आहे. नाहीतर आमच्याकडे सवय असते ब्रश घेऊन असं उभारते काही नाही, आणि गल्लीत उभारलं तर काय बघायलाच नको. तुमकायचं नाही आणि ब्रश ठेवायचं तोंडावर ते बोलत भरायचं. हा ते रात्री टीव्हीला हवाईमध्ये बघितलंच काय आणि बोलताना. तर असं नको, त्याच्यामुळे केमिकलमुळे फार त्रास होतो. पूर्वी लोक ब्रश करायचे नाही, राख लावायचे आणि राख लावून सुद्धा दात 100 वर्ष टिकायचे. आज आपण बघा वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट वापरतो, तरी सुद्धा 50, 55, 60 झालं की दाताचं बोळकं झालं म्हणून समजायचं, दात सगळे पडले म्हणून. तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर साधा इलाज सांगेन त्यासाठी. तर पांढरे शुभ्र दात करायचे आहेत आणि दात आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत, तर मुळ्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर खायचा सोडा टाकायचा आणि त्यांना असे दात घासायचे खसखस खसखस. 1 मिनिटाच्या धुवायचे, घासायचे नाही धुवायचे. लगेच उद्या सकाळी मला सांगायचं, किती फोन करा तुम्ही आणि उद्या सकाळी सांगा की किती पांढरे शुभ्र दात होतात ते, आणि ते दात लवकर खराब होत नाहीत बरं का. मुळ्याचं आणि सोड्याचं केलं तर इतके पांढरे शुभ्र दात होतात. हे साध्या साध्या गोष्टी असतात. आता दाढ किडली असेल तरी सुद्धा बरेच लोक बघा काय काय प्रयोग करतात. दाढीतली कीड पुन्हा कोणाला बघायची आहे मी सांगतो कशा पद्धतीनं. वावडिंगा घ्यायच्या एक चिमूट भर आणि त्या पाण्यात भिजत ठेवायचे 10 मिनिटं. 10 मिनिटानं काढायच्या पांढऱ्या कापडावरती ठेवायच्या आणि त्या पांढऱ्या कापडाची पुरचुंडी करायची आणि बरोबर जी किडलेली दाढ आहे ना त्या दाढेमध्ये अशी धरायची. पण त्यावेळेस मात्र थुंकी किंवा लाळ अजिबात गिरायची नाही, सगळं जाऊ द्यायचं. आणि नंतर ती 1 तासानंतर ती पुरचुंडी काढायची, त्याला सगळी कीड चिटकलेली असते, आळ्या चिटकलेल्या दिसतील तुम्हाला. काय हे करून बघा, दाढीतल्या आळ्यावरती येतात त्याला चिटकतात. वावडिंगा काय म्हणतात तरी, वावडिंग ना, तर वावडिंग असतात वावडिंग, तर ते करून बघा. हे साधं आहे, एकदा जर केलं ना, एकदा किंवा 2 वेळा, तर तो दात आयुष्यात परत कधी किडणार नाही की दुखणार नाही. आता हिरड्या जर समजा आपल्याला मजबूत ठेवायचे, दात मजबूत ठेवायचे, तर 10-12 पेरूची पानं एक तांब्यावर पाण्यामध्ये टाकून 4-5 लवंगा टाकायचे त्याच्यात आणि 1 चमचा मीठ घालायचं. हे पाणी कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि कोमट असताना ह्यानं चूळ भरायचे. बस आठवड्यातून एकदा करा. आयुष्यात दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत, हिरड्यांना कधी सूज येणार नाही. जरी समजा त्यातून जर सूज आली तर मोर आवळा घ्यायचा, त्याचे तुकडे करायचे आणि तांब्यावर पाण्यामध्ये टाकून हे कडक उकळवायचं. उकळवायचं, कोमट झाल्यानंतर गाळून घ्यायचं, ह्यानं खळखळ खळखळ करून चूळ भरायची आणि लगेच गार पाण्यानं चूळ भरायची. 1 मिनिटामध्ये फुगलेली हिरडी फुगते ना, दात दुखतात बघा, 1 मिनिटामध्ये शांत होते, लगेच हिरडी जागेवरती बसलेली असते. तर ह्या गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो. आता प्रोस्टेटचा त्रास असतो बघा, बऱ्याच लोकांना प्रोस्टेट ग्रंथी, वयस्कर लोक असतात, लघवीचा त्रास होतो, तर त्यांनी तुरीच्या पानांचा रस प्यायचा सलग.